महाराष्ट्रामधल्या सत्ता संघर्षाविषयी आजपासनं तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती आहे सुप्रीम कोर्टात तुर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडेल यात नबाम रेबिया प्रकरणानुसार पुढची सुनावणी व्हावी का याविषयी चर्चेची शक्यता आहे तर निवडणूक आयोगानं शिंदेंना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं काल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेवरती तातडीनं सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टासमोर केली पण सरन्यायाधीशांनी याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आणि आज हे प्रकरण मेन्शन करण्यास सांगितलेलं त्यामुळे आज सत्ता संघर्षाची सुनावणी आधी होतीये की ठाकरेंच्या याचिकेवरती कोर्ट आधी सुनावणी घेणार हे पाहावं लागेल निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं आव्हान दिलं जाण्याची शक्यता गृहित धरूनच शिंदे गटानं यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅबेट दाखल केलं आहे आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती शिंदे गटानं कोर्टात केली आहे प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील सत्ता संघर्षाची सुनावणी सलग तीन दिवस तर होणारच आहे पण ठाकरेंचं निवडणूक आयोगाच्या विरोधातलं जे प्रकरण आहे ते सुद्धा आज न्यायालयात दाखल होऊ शकतं आज काय घडामोडी घडणार आहेत महाराष्ट्राच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टात uh, सुप्रीम कोर्टामध्ये याच घटनापीठासमोर सलग तीन दिवस सुनावणी मागच्या आठवड्यात झाली होती याही आठवड्यामध्ये सलग तीन दिवस राखीव ठेवले गेलेले आहेत पण दरम्यानच्या काळामध्ये जी एक गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळं आता या आठवड्याच्या कामावरती एक मोठा परिणाम होणार आहे कारण धनुष्यबाणाचा जो निकाल आयोगानं दिलेला आहे त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टातल्या केसमध्ये सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचं मत या सुनावणीच्या दरम्यान समोर येईल आणि ते नेमकं काय असेल याची उत्सुकता असेल आता ठाकरे गट आयोगा आयोगाच्या निर्णयाच्या विरुद्ध धाव घेतलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की या निर्णयाला स्थगिती द्या जरी निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये कधीही सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करत नसलं तरीसुद्धा ही याचिका ठाकरे गटानं केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं हे आहे की आत्तापर्यंत आयोगानं जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हा जो टेन्थ शेड्यूलचा मुद्दा आहे पक्षांतरबंदी कायद्याचा तो कुठेही प्रलंबित नव्हता आणि त्यावेळी आयोगानं डिसिजन दिलेले आहेत या केसमध्ये मात्र आयोगानं थांबायला पाहिजे होतं कारण पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे म्हणजे शिंदे गटाला तो लागू होतो की नाही हेच जर अजून डिसाईड झालं नसेल तर मग आयोगाच्या निकालातून हीच खरी शिवसेना हे कसं काय प्रतीत होऊ शकतं आणि त्यामुळं आयोगाच्या निर्णयामुळं सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या सुनावणीवरती सुद्धा एक मोठा परिणाम जो आहे तो दिसणार आहे काल जेव्हा ठाकरे गटानं याचिका दाखल केलेली होती ती मेन्शन करण्याचा प्रयत्न केला प्रक्रियेनुसार पण ती काल रितसर यादीमध्ये मेन्शन नव्हती त्याच्यामुळे आता आज पहिल्यांदा ती मेन्शन केली जाईल त्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत एकतर कोर्ट त्यांना सांगू शकतं की याबाबत तुम्ही आधी हायकोर्टामध्ये दाद मागा किंवा जी महाराष्ट्राची इतर सहा प्रमुख प्रकरणं आहेत त्याच्यासोबत हे प्रकरण जे आहे ते जोडलं सुद्धा जाऊ शकतं त्यामुळं काय होतं नेमकं बघावं लागेल आणि साहजिकच या सगळ्या संदर्भात म्हणजे आयोगाच्या सगळ्या कारवाई संदर्भात कोर्टाचं मत काय आहे नेमकं ते कदाचित आज समोर येऊ शकतं प्रशांत पेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट